पण तुम्हाला सोडा, तर तुम्ही इथं शेजारी बैल कोणाचा आहे का तुमच्या गावात? आहे दोन आहेत. बर, मग जर चालू केला तर दर किती ठेवणार आहे तुम्ही? 1,500. 1,500 रुपये दर ठेव. ठीक आहे. याच्या अगोदर कधी वळूच काम केले तुम्ही? नाही केलं. आता प्रथम करत आहे. समजा गायीवर चालू झालं तर तुम्हाला मदत कराय घरात मेंबर आहेत का? नाही. पुतण्या आणि शेजारी, म्हणजे जरी चालू केला तर तुम्हाला मदत करणारी माणसं आहेत? बरं बरं, ठीक आहे. मामा, त्यावेळेला तुम्ही अतिरिक्त किंमत सांगितली जनतेला, जे काय सांगत होता मागाशी मुलाखतीमध्ये आकडा सांगितला. आता समजा समोर घरी आला कोणतरी, माझ्या मार्फत येऊ नाहीतर व्हिडिओ बघून येऊ द्या, किंवा अचानक कोण तिसऱ्या माणसाने पाठवू द्या, हित आल्यानंतर किंवा आता मी सगळ्यांच्या समोर विचारतो की बैलाचा दर काय सांगायचा आहे, किंमत किती सांगायची? आता तुम्ही ठरवलंय का मनाला की बाबा मला एवढा आकडा सांगायचा, किंवा बैल बघायला आल्यावर घेणारा मी आकडा सांगतो, असं काय ठरवलंय का? ठरवलंय. सांगायचं नंतर बैठकीला कमी द्या. तुम्ही आता मला जुळतं करून घ्यायचं असलं तर मग थोडं अंतर तुम्ही सांगून जुळतं बोलतं करून घ्यायचं आहे. घ्यायचं म्हणजे मेथ जुळतं करून तुम्हाला बैल द्यायचं आहे, बरोबर? एवढंच. त्यानंतर तुमच्या घरात दुसरा बैल तुम्हाला आहे आता सांभाळायला? आहे. वासरू एक आहे आता. अजून वासरू झालं. तो परत किती महिने सांभाळायचा? बघा, 8-9 महिन्यापर्यंत बघायचं. 8-9 महिन्यापर्यंत. ठीक आहे मामा. जसा तुम्हाला किल्लारचा नाद आहे तुमच्या कुटुंबात, तसा तुमच्या भागात किती टक्के लोकांना नाद आहे किल्लार सांभाळायचा? पहिला तालुक्यात, महोर तालुक्यात सगळ्या प्रत्येक गावाला, प्रत्येक माणसाला आवड होतं याच. पहिलं. आता कसं कसं हे जलसी वाढली तसं ह्याचा आवक कमी आला. का कस काय लोक ह्याचं काय करतात, दररोज 30 लिटर दूध येत आहे त्याच्या वायली, मी आठवड्याला 30 पैसा येते. बर, ह्याचा कवा आपण ह्याला नानाचं मोठं करून 20,000 येतील का फेतील, याला रात्र दिवस सांभाळून मारायचं का म्हणते ते. तुम्हाला काय वाटते या गोष्टीबद्दल? कोणत्या गोष्टीत चवय? मला योग्य ही वाटते या खेळर मध्ये. मला मिळणार पण दमाना आणि थोड्या काही दिवसानंतर. गाय का माय आहे, एक माणसात गाई तर घालता एक शेती तर घालता. हे वाक्य त्रिकाला बाधित सत्य मामा, बरोबर? कारण आज तुमच्या दारात खेळर आहे म्हणून मी आज आलोय दारात. तुमच्या जर्सी असती किंवा इतर काय असतं तर मी आलो नसतो, बरोबर? ठीक आहे मामा, परत एकदा तुमचा परिचय सांगा, व्यवस्थित नाव सांगा, पत्ता सांगा. मल्लीनाथ बसवंत माळगोंडे कोरवली, मोहोळ तालुका, जिल्हा सोलापूर. ठीक आहे मामा, धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन, आणि भविष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतोय. कारण आता सध्याच्या घडीला ह्या मापाचं, ह्या वयाचं, ह्या शरीराचं, ह्या कलरचा सिद्धापूर खाणीचा खोंड खिलार हा दुर्मिळ आहे. तुमचं नशीब आहे, तुमच्या दारात हा खिल्लार सिद्धापूर खाणीचा खोंड आहे. फक्त एवढंच की नवीन युगानुसार काही गोष्टींमध्ये बदल झालेला असतो, नवीन युगानुसार काही नियमात बदल झालेला असतो, नवीन युगानुसार काहीतरी आपल्यातलं मन सुद्धा आणि आपलं विचार आणि कष्ट पण बदलावे लागतात. त्या प्रमाणातच तुम्ही सुद्धा बदलत चला, आणि जर काय समजलं नसेल तुम्हाला मी आज काय बोललेलं समजा, किंवा जर मनात काही शंका आली विचारायची असेल तर 82-75-20-28-75 हा माझा मोबाईल नंबर आहे, मी व्हिडिओमध्ये दिला आहे, आणि माझं नाव राज मळगे. तर कधीही खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलला तुम्ही निर्णय विचारायला मागं पुढं करायचं नाही. बाबा, ही घडलेली गोष्ट घडवलेली बरी होईल का किंवा ठेवलेली बरी होईल का, त्यावेळेला तुम्हाला सडेतोड उत्तर जाईल. शेवटी 5 मिनिटाची नाराज होईल, पण आयुष्यभराचा तुमचा अभ्यास झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर? तुमच्या अंगात मरेपर्यंत, म्हणजे जिवंत असेपर्यंत जेवढी कष्टाची धमक आहे ना मामा, त्या कष्टाच्या धमकीनुसार तुमच्या दारात चारी बाजूने वस्तू त्या प्रमाणात सांभाळायला इथून पुढे शिकायचं. लक्षात आलं? हे जरी कोण सांगितलं नसेल, ज्या दिवशी तुमचा एखाद्या व्यक्तीवर विश्वास बसतो किंवा ह्या चॅनलवर जर विश्वास बसला, तुम्ही जिवंत असेपर्यंत ह्या मार्गातून एखादी वस्तू घेऊन सांभाळायचं, जर तुमची धमक मरेपर्यंत सांभाळायची असेल तर. जर तुमच्या भागा जर वळून असतील गाय भरवायला, जर तुमच्या मनाची तयारी असेल मामा, तुम्ही मला वळू घ्यायचा आहे म्हटला आणि मी वळू म्हणून सांभाळतो बाळा काही बोला तुम्ही,
त्यावेळेला मामा तुम्हाला मी 12 महिने 24 तास मदत करायला तयार आहे. कोणाला? की ज्याचं अंतकरण ह्याला मरेपर्यंत शेवटपर्यंत सांभाळायचं म्हणते त्या अंतकरणाला माझी कायमची साथ असणार आहे. मात्र त्यावेळेला ती वस्तू सांभाळत असताना खिल्लार शेतकरीजी शॅन चॅनल ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आणि या नजरेतून आणि तुमचा ज्या माणसावर विश्वास आहे त्या विश्वासाच्या माणसातून त्याच्या विचारातून एखादी वस्तू सांभाळायला मामा त्यावेळेला तुमचं जे काय नाव होणार आहे ते एक तुमच्या आयुष्यात तुमचा इतिहास घडवून जाणार आहे. बरोबर नशीब आहे वस्तुदारत आहे म्हणून आता ओळख झाली आहे. गया त्या अजून तुमचा हात खिल्लारमध्ये आणि वेळात वेळ काढून तुम्ही काल भेटलात तर काल मला भेटायचं किंवा तिकडे यायचं कसं नियोजन झालं होतं? हे महिना 1.5 महिना खालीपासून आमची तयारी होती. कामामुळे थोडं तसं राहिला. काय होती तयारी? तुमच्याकडे याच माझ्याकडे. मग मला कधीपासून ओळखताय तुम्ही? ते आमचा जोडीदार. कोण? ते काल आलेला. काय नाव त्याचं? विठ्ठल कांबळे. विठ्ठल कांबळे. विठ्ठल कांबळे म्हणजे त्यांनी माझं नाव सांगितलं. काय म्हणून माझं नाव सांगितलं तुम्हाला? असं आपलं खोंडाचा मुलाखत आपल्या भारतात जाते सगळं युट्यूब चॅनलवर सोडते ती. हा ते राजमळे जी आहे ती. हा बर. त्यांना भेटून येऊ म्हणा. बर बर. प्रत्यक्ष जाऊन ते भेटून येऊ म्हणा घरापर्यंत जाऊन. घरापर्यंत. मग तुम्हाला वाटलं नाही का किंवा तुम्ही म्हणला नाही का फोन करूया ज्याला फोनवर बोलूया? त्यानं म्हणलंय का आम्हाला? आता म्हणले ह्याने साहेब म्हणले फोनवर येतो तुम्ही म्हणले का नाही? मी म्हणलं आपल्याला तिथं पोहोचून यायचं होतं म्हणलं. तुमच्यापर्यंत पोहोचवायचं म्हणून पहिले ठरलेलं होतं. बर बर. म्हणजे 1 महिन्यापूर्वी ओळख झाली या चॅनलची किंवा माझी आणि ती विठ्ठल कांबळे त्या व्यक्तीनं करून दिली. ठीक आहे मामा. जो कोण माणूस तुमच्यासोबत आला होता विठ्ठल कांबळे, आता मी मोठं बोलतोय असं जरी म्हटलं तरी चालेल, पण विठ्ठल कांबळे याच्या रूपात तुमच्या आयुष्यात एक परमेश्वरानं एक मार्ग किंवा सिग्नल दाखवलाय की तुमचा इथून पुढे मार्ग चांगला होणार आहे आणि त्यानंतर खिल्लार शेतकरी शॅन चॅनलकडे मार्ग तुमचा चालला काल. बरोबर. तर इथून पुढे कोणताही प्रश्न असू द्या, ब्रिडिंगच्या बाबतीत असू द्या, गाय माझावर आल्यावर भरवायच्या बाबतीत असू द्या मामा, किंवा आज प्रत्येक शेतकऱ्यानं किती वयापर्यंत वासरू सांभाळलं पाहिजे आणि ते वासरू नेमकं समोर आलेला माणूस घेणारा आलेला आहे का फुगवायला आलेला आहे का आपली खरंच तो आपलं कौतुक करायला आहे हे तुम्हाला कधी कळणार आहे? जोपर्यंत तुम्ही याचा अभ्यास करत नाही, जोपर्यंत समाजात फिरत नाही आणि जोपर्यंत ह्या खिल्लार शेतकरी शॅन चॅनल यूट्यूब तुम्ही दररोज सर्व काही जेवढं काही कामं झाली त्या चॅनलमध्ये ती सर्व कामं बघत राहा. तुमच्यासारख्या जाणत्या जुंत्या व्यक्तींचा विचार, तुमच्यासारख्या जाणत्या जुंत्या व्यक्तींची मुलाखत सुद्धा या चॅनलमध्ये घेतलेली आहे मामा आणि ती तुम्ही वेळेवर बघत चला. त्याच्यानंतर प्रत्येक शेतकरी हा आपलं लेकर आहे म्हणून सांभाळत असतो, पण त्या लेकराचा वेळेवरती मोबदला किंवा वेळेवर त्याचं काम होत गेलं पाहिजे. बरोबर. प्रत्येक शेतकऱ्याने डोक्यात नाही गैरसमज काढून टाकायचा. कोणता गैरसमज? माझं जगापेक्षा 1 नंबर आहे हा गैरसमज डोक्यातनं काढून टाकायचा. माझ्यापेक्षा जगात कुठेतरी अजून एखाद्या ठिकाणी 1 नंबर आहे म्हणून लक्षात ठेवायचं. काय? त्यानंतर तुम्हाला आपल्या हातातलं जे काय आहे त्याच्याबद्दल स्वतःला अभ्यास होणार आहे. जगाने बरं वाईट सांगण्यापेक्षा तुमच्या जीवाला बरं वाईट कळलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा खर्च वेळ आयुष्यातनं वाया जाणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट सांभाळायला शेवटपर्यंत तुमचा आयुष्यातला वेळ आणि तुमचा आयुष्यातला खर्च कारणी लागणार आहे. तर मामा 1 महिन्यापासून ओळख झाली तर त्या महिन्यापासून तुम्ही ह्या चॅनलमधल्या काही गोष्टी बघतायत का? आमच्या मुलाजवळ येते दुपारच्या असं बसल्यावर बघताय. बघताय. बर ठीक आहे. इथून परत प्रत्येक गोष्ट बघत चला. दिवसा जर बघायचं झालं नाही तर संध्याकाळी बघत चला आणि जास्त करून त्यांना सांगायचं की बाबा जुन्या जाणत्या वयस्कर माणसांच्या ज्या मुलाखती झाल्या त्या माझ्याकडून त्या मुलाखती ऐकायच्या. तुम्ही बाहलेवडी म्हणलात, परत तिथल्या बाहलेवडीच्या शेजारची बरीच बैले होती. ह्या सगळ्या जुन्या लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. बाहलेवडीच्या गवळी गुरुजींची मुलाखत आहे. आता तुम्हाला इथनं संध्याकाळी वगैरे बघायला मिळेल. दोनचे माने लक्ष्मण माने यांची मुलाखत आहे. म्हणजे जे काही जुने लोक आहेत त्या सगळ्या जुन्या लोकांचं मत मांडून घेतलेलं आहे आणि आता जी गाजलेली दुनिया आहे किंवा आता जी गाजलेली बैल आहेत ह्या बैलांच्या बुडापर्यंत, ह्या बैलांच्या
सात बारा सगळा त्यांच्या आई बापाचा जेवढं जाता येईल तेवढं ह्या चॅनलनं प्रयत्न केलाय मामा. त्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्या दारात असणारा बैल हा कोणत्या वंशाचा आहे आणि खरंच सिद्धापूर खाणीचा आहे का. सिद्धापूर खाणीचा अर्थ आणि सिद्धापूर खाणीचं स्वरूप सुद्धा मी या चॅनलमधून सगळ्या जगाला सांगितले मामा. ठीक आहे मामा, तुम्ही मला वेळ दिलात आज, कारण मी तसं ऑलरेडी तुम्हाला 8 दिवसाचा वायदा दिला होता बरोबर. तर मामा, मी 8 दिवसाचा वायदा दिला होता, पण त्या वायद्यात न येता मी तात्काळ आलो, याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटलं मी आज अचानक आलो? धन्यवाद धन्यवाद, आला होते म्हणजे 8 दिवस लवकर आम्हाला आनंद वाटला. जेवढं लवकरात लवकर प्रत्येक गोष्टी टायमावरती अपडेट होतील किंवा अपलोड होतील तेवढ्या जगापर्यंत गोष्टी पोहोचतात. आणि यातून तुम्हाला जर दारापर्यंत कोण आला तर परत एकदा माझी विनंती आहे की होता होईल तेवढं मिळतं जुळतं करून घेऊन तुम्हाला ह्या वयात मोकळं व्हायचं असेल किंवा एखादं वासरू लहान सांभाळायचं असेल तर तुम्ही तात्काळ लवकरात लवकर विचार करू शकता. आणि जर स्वतःला विचार करायला जर आपण स्वतः समर्थ नसेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारांच्या सोबत एक दोघा चौघासोबत विचार करू शकता. ओके ठीक आहे मामा, तुम्ही मला माहिती दिली बैलाची आणि मगापासून सांगितलं पहिल्यापासून आम्ही शेती करतोय किंवा खिलार संगोपन करतोय, या सर्व माहितीबद्दल तुमचा आभार मानतो मामा. आणि इथून पुढे तुमच्या खिलार संगोपनाला माझ्याकडून या नाथकुळा परिवाराकडून एक शुभेच्छा असतील. धन्यवाद मामा.